नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर वाहनांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी हावे पोलिसांची पस्तीस जणांची टीम कार्यरत आहे तसेच हावे पोलिस अंतर्गत कोकरुड ते संख विटा ते सलगरे मिरज असा आवाठव्य परिसर येतो यामध्ये चार ते पाच राष्ट्रीय महामार्ग व बाकीचे राज्यमार्ग येतात सदर मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी हायवे पोलिसांना एकच गाडी देण्यात आली तीही जुना टाटा सुमू सध्या स्थिती ते रस्ते सुपरफास्ट झालेत एखादा गुन्हेगाराचा पाठलाग करायचा झालास तसेच पूर्ण जिल्हा हायवेवर पेट्रोलिंग करताना सध्याच्या जुन्या गाडीचा काहीही उपयोग होत नाही त्याचप्रमाणे हायवे पोलिसांना राहण्यासाठी सध्या बोरगाव टोल नाका येथे एक दहा बाय दहाची खोली देण्यात आली त्यातही सुविधांचा अभाव प्रकर्षणाने जाणवितो हायवे पोलिसांकडून जर चांगल्या कामगिरीची अपेक्षा करायची असेल तर त्यांना चांगल्या गाड्या स्पीड गन राहण्याच्या सुविधा या प्रशासनाने दिल्याच पाहिजे प्रशासन याबाबत वेळ काढूपणा न करता लवकरात लवकर हायवे पोलिसांना अत्याधुनिक सामग्री प्रदान करावी लोकसंदेश न्यूजसाठी तुकाराम गुरव सांगली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी